त्या काळी घराण्यांच्या बद्दल मला असं म्हणायचं आहे की त्यावेळी आग्रा घराणं मुंबईत फार जोमात होतं आणि तेव्हा आग्रा घराण्यांनी जे विद्यादान केलं त्याला तोड नाही. म्हणजे आग्रा घराण्याची गौड सारस्वत आणि चित्रपूर सारस्वत अशा दोन उपशाखा पण मुंबईत होत्या. अतिशय विद्यादान करणारं आणि त्यांच्यामध्ये माझं एक त्यातलं असं हे आहे, माझं फाइंडिंग आहे की आग्रा घराण्यातलं गाणं ही खाली भरातली एक कव्वाली पण आहे त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन. उदाहरणार्थ बरं का, कव्वालीत कसं असतात ते मागे जे संगतकार असतात ना, म्हणजे माझ्यावर काय घराण्यांचे संस्कार झाले ते सांगतोय मी. हा आता प्रेमकाला तर तिथे तू पुकार देऊन तिची आवृत्ती करायला एक स्पेस निर्माण झाली. असं बंदिशीत जो मूळ मुकडा असतो त्याशिवाय अनेक मुकडे ते लोक निर्माण करायचे तेव्हा. म्हणजे सा सा ना ना द मोरी, आता इथे समय ना सा ना ना, समजा साधन म्हणजे हा हा मागचा म्हणतोय जनमागे 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 जनमागे. किंवा एक दुसरं उदाहरण देतो, ये रे सखी ये रे सख, मुखडा बंदी असं म्हणूयाला जे जय 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 जागे जय रे सखी असं चाललंय. रे नि सदनी रे ग ये रि सखी, तुम्हाला वाटेल हा मुखडा आहे पण हा मुखडा नाही आहे. ये रि सखी कोण गाव को छोरा, कोण गाव को, कोण गाव को छोरा, कोण गाव को, हा पण मुखडा नाही आहे. ये रे सखे कोण गाव को छोरा, मदना जगा ये रे हा खरा मुकडा. कोण गाव छोरा, मदना जगा ये रे सखे, सुंदर मुख नीला बदन ब्रिज जन मन सोहायो है, हे रे सखे कौन गाव को छोरा. म्हणजे काय होतं की त्या त्या ठिकाणी एक मुखडा कायम करून त्याच्या भोवती त्या प्रदेशात रागाचा विस्तार करण्यामुळे गाण्यामध्ये विलक्षण नेमकेपणा येतो. आणि मला असं वाटतं कुठल्याही घराण्यांच्या बद्दल आपण बोलतोय बालमनात, म्हणजे कदाचित शब्दाचा भाषिक अर्थाच्या पुढे जाऊन एक आघातक ती गाण्याच्या गाळ्याची नखी आहे. वा वा.